तेजस्विनी, तुझ्याकडे मुलं आणि मुली दोघेही शिकतात, तर मग मुलांना काही वेगळं किंवा खास प्रशिक्षण तू देतेस का? माझ्याकडे बरेच वर्षांपूर्वीपासून, म्हणजे जेव्हा मी SISK मध्ये क्लास सुरू केला, मी जायला लागले म्हणजे, तर तेव्हापासूनच 3-4 मुलांनी ऍडमिशन घेतल्या होत्या आणि त्या ऍडमिशन घेतल्या होत्या, पण ते कंटिन्युटी त्यांची राहिली नाही. पण दिनेश नावाचा एक मुलगा होता जो शांभवीताई असल्यापासून त्या क्लासमध्ये होता आणि तो खूपच मेहनती होता. म्हणजे तो सकाळी सगळा आपला, तो इंजिनियर आहे बाय प्रोफेशन, आणि सकाळी सगळा तो जॉब वगैरे सगळं सांभाळून तो संध्याकाळी क्लासमध्ये बरोबर 4:30-5 वाजता सगळं आवरून 6 वाजता आलेला असायचा आणि 6 ते 8 तो रोज रियाज करायचा. तर ते बघून ना, खरं सांगायचं तर मीच खूप इन्स्पायर्ड झाले होते की म्हणलं एवढ्या सगळ्या ऑड्स मधून, म्हणजे आता तो ऑफिसमध्ये जातो आणि या सगळ्या गोष्टी, तो इथे पुण्यात एकटा राहायचा, त्याचे पेरेंट्स दुसरीकडे राहायचे. पेरेंट्सना त्यांनी सांगितलं नव्हतं बरं का की मी डान्स शिकतोय. 4 वर्ष त्यांनी लपवलं होतं पेरेंट्स पासून, कारण तो म्हणाला की मला माहिती नाही की माझे पेरेंट्स कसे याला रिॲक्ट करतील. आणि मग मी घाबरूनच त्यांना सांगितलं नाही. आणि एका कार्यक्रमाला त्यांनी त्याच्या पेरेंट्सना बोलवलं, जेव्हा त्यांना पहिल्यांदा कळलं की आपला मुलगा डान्स करतो, पण ते खुश होते. हा एक वेगळा विषय झाला. पण त्याच्याकडे बघूनच मला खूप मनातून आनंद व्हायचा की म्हणला किती कष्ट करतोय आणि अख्ख्या एवढ्या सगळ्या मुलींमध्ये हा एकटा मुलगा आहे आणि तरी सुद्धा तो एकदम फर्म आहे की नाही मला हे करायचं म्हणजे करायचं आहेच, कोणी काहीही म्हणू देत. हा, तर मग मी त्याच्यापासून पहिल्यांदा ना मी मुलांना शिकवायला नाही म्हणायचे खरं सांगायचं तर, कारण का की असं वाटायचं की मुलांनी डान्स मुलांसारखा केला पाहिजे, फेमिनाईन नाही झाला पाहिजे डान्स त्यांचा. आणि मग असं कोणी त्यांना म्हणता का म्हणे की काय रेजूताईकडे तू गेलास आणि काय तुझं झालं, कसा डान्स करतोयस तू, अगदी मुलीसारखा डान्स करतोयस, असं वाटता का म्हणे. या उद्देशानेच मी जे आपल्या ज्या काही इन्क्वायरीज माझ्याकडे यायच्या त्यांना मी सांगायचं की प्लीज तुम्ही मेल डान्सर कडे जा आणि शिका. मी तुम्हाला नंबर देते जे जे चांगले मेल डान्सर आहेत पुण्यात. जरा नव्हते मेल डान्सर्स, भरतनाट्यम आपला परिमल अप्रतिम डान्स करतोच, पण कथकसाठी कोणी मला रेकमेंड करावं असा डान्सर पुण्यामध्ये मेल डान्सर नव्हता. मग त्या लोकांनी विचारांनी काय केलं पुढे, त्या 3-4 लोकांनी मला माहिती नाही, पण नंतर ना मी क्लास घेताना एक मुलगा आणि त्याची आई आली. जो मुलगा अगदी छोटासा होता आणि छोटासा म्हणजे 5वी 6वी मध्ये वगैरे असा असेल, आणि आल्यानंतर तो मला म्हणाला ताई मला डान्स शिकायचाच आहे, आम्ही दुसरीकडे शिकतोय पण मला तुमच्याकडे शिकायचा आहे. तो म्हणजे नमितो, आपला नमितो नवले. आणि तेव्हा मी त्याला विचारत, तुला का डान्स शिकायचा? तो म्हणाला ताई मला डान्सरच बनायचंय, मला दुसरं काहीही आवडत नाही. म्हणलं ठीक आहे. आणि मग त्याचं ट्रेनिंग सुरू झालं आणि ट्रेनिंग सुरू झाल्यानंतर मी परत तेच म्हणते की हे सगळं माझी सुद्धा पहिलीच वेळ असल्यामुळे तो गिनीपिग होता नमितो खरं माझ्यासाठी, पण त्या गिनीपिगचा मी चांगला काय म्हणतात त्याला चांगला त्याला मार्गदर्शन करू शकले आणि पुढपर्यंत त्याला आता नेऊ शकतीये. अजूनही काय म्हणतात त्याला की आमचं दोघांचंही बॉन्डिंग खूप चांगलं आहे. त्याला माहितीये की ताईला काय लागेल, म्हणजे ताई कशा पद्धतीने मुलींना शिकवते आणि मी कसं केलं पाहिजे हे आता तो आपणच करायला लागलाय. ताई मी असं करू का, मी असा उभा राहू का, हा हात इथे ठेव, इथे नाही, इथे ठेवायच्याऐवजी इथे ठेवू का वगैरे असं तो स्वतःच म्हणायला लागलाय. कारण त्याला ते टेक्निक हळूहळू कळायला लागलंय. पण मग पहिल्यांदा मला कायम त्याला सांगायला लागायचं, कारण तो त्या ज्या फेमिनाईन ऍक्शन्स होत्या त्या पण इतका सुंदर करायच्या, असं वाटायचं की राहू देत छान दिसते त्याला ते, कारण तेव्हा तो लहान होता. पण जसा जसा तो मोठा व्हायला लागला, एक 14-15 वर्षाचा झाल्यानंतर जेव्हा त्याला मस्क्युलाईन व्हायला लागला त्याची बॉडी, तर तेव्हा मला हे जाणवायला लागलं की नाही आता आपल्याला ह्याला नीटच शिकवायला पाहिजे, तो त्या अँगलनी शिकवायला पाहिजे. सो दरवेळेस ऍक्शन ज्या मेल फिमेल आणि मेल यामधला जो बेसिक फरक आहे की एक नजाकत असते आणि एक एकदम कणखरपणा असतो, तर त्या दोन्हीचा समन्वय साधणं हे फार महत्वाचं असतं. जेव्हा मेल आणि फिमेलला डान्स शिकवतो तर त्या ऍक्शन्स ज्या असतात तर त्याच ठेवून त्याच्यामध्ये मस्क्युलाईन लुक कसा येईल ह्याचा अभ्यास मी स्वतः आरशात उभं राहून बऱ्याचदा केलेला आहे. की मी समजा नमितोय
तर मी कसं करेन तिथे, कसं करायला पाहिजे, कुठला बॉडी पार्ट माझा बाहेर नाही येता का मा, किंवा कुठला बॉडी पार्ट माझा टॉर्सो मधून उंच व्हायला पाहिजे जो मुलींचा चांगला नाही दिसणार पण मुलांचा चांगला दिसेल. मग ठाट करताना सुद्धा ठाट असा दिला त्याला तर चांगला वाटेल जास्ती ह्याच्यापेक्षा, तर ह्या ऍक्शन त्याला कशा देणार. किंवा ठुमरी जेव्हा शिकवायची असते तेव्हा त्याला मी म्हणते की ठुमरी तू शिकच, शिकायलाच पाहिजे ठुमरी, कारण हा कथकचा अविभाज्य भाग आहे आणि सगळे मेल डान्सर्स ठुमरी हे करतात करत आलेले आहेतच लखनौ घराण्याचे आपण सगळे बघतो ते. तर त्यामुळे तुला हे शिकायला तर पाहिजेच, पण प्रेझेंट करताना मी त्याला कधीही ठुमरी करून दिलेली नाहीये. मी त्याला भजन करून दिलेलं आहे, किंवा त्याला मी म्हणते की एखादा नायक आपण तुझ्यासाठी बांधूया वेगळा, पण त्याला मी अगदी पर्टिक्युलरली सांगते की प्रेझेंट करताना जेव्हा तू स्टेजवरती करतोस तेव्हा मला आवडणार नाही की ठुमरी केलेली. तुला एखाद वेळेला करायची असेल तर तू कर, पण मी त्याला सजेस्ट करत नाही कारण मला स्वतःला नाही आवडत ते. त्यामुळे असा मी थोडा थोडा फरक त्याच्यामध्ये करते. थोडा थोडा म्हणजे ती लाईन इतकी पुसट आहे ना, म्हणजे बहुत थिन लाइन है उसमें. मेल फीमेल का डांस, वो डांस सिखाने में अभी और दो लड़के भी है जो सीख रहे हैं, लेकिन वो बहुत जूनियर है अभी. मैंने नमितो का उदाहरण दिया कारण नमितो खूप वर्ष माझ्या हाताखाली आहे आणि त्याच्यामुळे मला शिकायला मिळालंय की कसं मेल फीमेलला डिफाइन करायचं डान्स मध्ये. तुझं मत काय पे फॉर आर्ट बद्दल, कारण हल्ली सगळीकडे हे चालू आहे, तर तुझं स्वतःच मत काय? अरे आर्टिस्टना पैसे मिळालेच पाहिजेत, कारण तो त्यांचा हक्क आहे, है ना. म्हणजे काय, दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आजकाल मी म्हणलं तसं की भरपूर परफॉर्मर्स झालेत, आणि नुसते परफॉर्मर्स झालेत असं नाही, चांगले परफॉर्मर्स आहेत. हां, तर पूर्वीच्या काळी कसं होतं की बऱ्याच ऑर्गनायझेशन असायच्या, किंवा असे मोठे मोठे काय म्हणतात आपण त्याला सावकार लोक असायचे, किंवा मोठे मोठे बिल्डर लोक, की जे थोडासा पैसा किंवा थोडीशी चॅरिटी आपण म्हणू शकतो आर्ट फॉर्म साठी ठेवायचे करायचे, आणि मग वेगवेगळे महोत्सव अरेंज व्हायचे. पण तेव्हा एवढे आर्टिस्ट नव्हते जेवढे आत्ता आहेत, आणि परत मग अशी म्हणलं तसं की चांगल्या क्वालिटीचे आर्टिस्ट आहेत आत्ता. पण कायम असं होतं सगळ्यांच्या बाबतीतच, माझ्या बाबतीतही किती वेळा झालेलं की ताई परफॉर्म कराल का तुम्ही, पण यावेळेला काही पैसे देणं शक्य नाही. पहिले काही दिवस मी हे सगळं ऐकलं, म्हणलं ठीक आहे चला आपल्याला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी परफॉर्म करायला मिळतंय ना, आपण जाऊया, आता आपल्याला शक्य आहे ना जाणं तर आपण जाऊयात. म्हणून मी गेले परफॉर्म केलं तिकडे. पण नंतर मग एक 8-10 वेळा ही गोष्ट घडल्यानंतर मला असं वाटलं की आपण हे बरोबर नाही करत होत, आपणच नाही जायला पाहिजे जेव्हा जिथे आपल्याकडे पैसे नाही, आपल्याला मिळत नाहीयेत. कारण पैसे मिळणं म्हणजे काही, म्हणजे पैसे हा नाही मला म्हणायचं की त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, विदागी मिळायला पाहिजे त्याची. विदागी मिळायला पाहिजे म्हणजे काय, की तुम्ही जेव्हा एखादी आर्ट प्रस्तुत करता तेव्हा तुम्ही हा विचार कधीच करत नाही की समोर 5 माणसं असणार आहेत का 50 माणसं असणार आहेत का 3,000 माणसांच्या समोर करायचंय. आपल्याला 15 मिनिटं दिली आहेत ना, त्या 15 मिनिटात आपल्याला नीटच करायचंय. मग ते 5 माणसांसमोर करायचं तरी तो जो आर्टिस्ट असतो तो तेवढीच मेहनत घेतो. असं नाही म्हणत जाऊ दे चला उरकून टाकूया, 5-5 माणसं समोर आहेत, चला चला काही हरकत नाही, पटकन काहीतरी करून टाकूया. नंतर असं तो आर्टिस्ट म्हणत नाही की 3,000 लोक आहेत जरा एक्स्ट्रा काहीतरी करूयात. नाही, तो स्वतःच्या आर्टशी, आर्टिस्टचा कायमच प्रामाणिक असतो, तो कधीही त्याच्याशी प्रतारणा करत नाही. त्या तो तेवढ्याच 5 मिनिटासाठी एखादा प्रोग्राम करायचा असेल, और 15 मिनिटासाठी एखादा प्रोग्राम करायचा असेल, तर तो तेवढाच घाम गाळतो, तेवढीच प्रॅक्टिस करतो, तेवढीच मेहनत घेतो. मग त्याचा मोबदला हा त्याला मिळायलाच पाहिजे. बऱ्याचदा आता आजकालचा ट्रेंड असा झालाय, आपल्या सगळ्यांना माहितीये की आपण एखाद्या महोत्सवामध्ये 15,000 रुपये द्यायचे आणि मग ते आपल्याला बोलवणार की आपण तिथे जाऊन परफॉर्म करायचं. मग तिथे जाऊन परफॉर्म करायला काही वेळा कसं होतं की बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या मुलींना म्हणतो किंवा आपण म्हणतो चला आपल्या बायोडेटामध्ये ऍड होईल की आपण इथे परफॉर्म केलं. हे मुलींच्यासाठी ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही ऍज अ टीचर म्हणून किंवा तुम्ही जेव्हा गुरु म्हणून एकीकडे कार्यरत असता तेव्हा अजिबात मला आता असं वाटत नाही की जाऊन फ्री प्रोग्राम करावे. कुठल्या चॅरिटीसाठी असू देत किंवा कुठले कोणाला मदत म्हणून असू देत, तर आम्ही नक्की करू. कुठल्या मंदिरामध्ये प्रोग्राम असू देत तर आम्ही नक्की करू हा कार्यक्रम, काय विना चार्ज करू, म्हणजे चार्ज न घेता आम्ही करू.
पण महोत्सवांमध्ये परफॉर्म करताना जेव्हा आता बाहेरचे काही काही दुबई सिंगापूर अशा पण ऑफर्स येतात बरं का आता की आप लोग यहाँ पे आके परफॉर्म करो तिकीट आपका ही आपको ही निकालना पडेगा सिर्फ हम स्टेज देंगे तर म्हणजे काय ह्याला अर्थ आहे असं मला वाटत नाही. सो सगळ्यांनी आपण प्रयत्न केले पाहिजेत की आपण जर विदागी मिळाली आपल्याला जर आपल्याला परफॉर्मन्स ते तुमचं रेम्युनरेशन मिळालं तरच परफॉर्म करायला पाहिजे असं मला वाटतं. बिलकुल सही. आजकाल या क्षेत्रात क्रॅश कोर्सेस ऐकू येतात तर क्लासिकल नृत्यामध्ये असे क्रॅश कोर्सेस किती फायदेशीर ते कुणी करावेत का जरा याबद्दल मार्गदर्शन. आपल्या कुठल्याही शास्त्रीय कला प्रकारामध्ये शॉर्ट कोर्स काही म्हणजे जागाच नाही असं म्हणायला पाहिजे. क्रॅश कोर्स हा क्लासिकल डान्सर्स साठी क्लासिकल म्युझिशियन्स साठी क्लासिकल गायकासाठी नाहीच. पण आजकाल आपण कधी कधी काही काही वेळेला कसं होतं की आपल्याला आजूबाजूचं जे वातावरण आहे त्या स्ट्रीम मधून आपल्याला जायला लागतं बरोबर आहे. तर त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या कला प्रकाराची ओळख लोकांना करून द्यायची असेल किंवा त्याच्याविषयी अलर्टनेस तुम्हाला जर निर्माण करायचा असेल ही कला म्हणजे मी आता नृत्याबद्दलच बोलते कथक नृत्य म्हणजे काय आहे हे जर कोणाला जाणून घ्यायचं असेल कारण माहितीच नसतं ना कोणाला. मी आपण कसे म्हणलं तसं की बॉलिवूड कथक नाहीये बॉलिवूड डान्स वेगळा आणि कथक वेगळं आहे हे पण लोकांना माहिती नाही. पण त्यांना जर तुम्हाला त्याचं मार्गदर्शन करायचं असेल तर तुम्ही ते क्रॅश कोर्स ठेवू शकता जेणेकरून त्या लोकांना खरी ऑथेंटिक माहिती मिळेल त्या प्रकाराविषयी. पण दीड महिन्यामध्ये कोर्स झाला संपला तर आम्ही कथक डान्सर झाले असं होऊ शकणारच नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे कलेची तोंड ओळख म्हणून क्रॅश कोर्स करणं खरंच योग्य आहे. त्या निमित्ताने लोक आपल्या आर्टकडे आकर्षित होतात म्हणतात बघू तरी ना दीड महिना जाऊन बघू काय आहे कथक मग कदाचित त्यामध्ये त्यामधून आपल्याला चांगले स्टुडंट्स मिळू शकतात आणि आवड निर्माण होऊ शकते. यंग जनरेशन साठी आपण हे जास्ती करून केलं पाहिजे असं मला वाटतं. पण आता इतक्या अवेलेबिलिटीज आहेत आजूबाजूला इतक्या वेगवेगळ्या गोष्टी मुलांना शिकण्यासाठी अवेलेबल आहेत. गाण्यामध्ये सुद्धा किती प्रकार आहेत जॅझ म्हणजे म्युझिकमध्ये सुद्धा प्रकार आहेत गाण्यामध्ये सुद्धा क्लासिकल गाणं आहे मग आता काय म्हणतात त्याला की रॅप म्युझिक आहे या सगळ्याचे अट्रॅक्शन मुलांना आहेतच. मग आपण आपल्या यंग जनरेशनला काहीतरी एक गाजर दाखवायला पाहिजे ना की देखो आओ हमारे हा हम कैसे करते देखो असं म्हणून त्यांना जर काही क्रॅश कोर्स आपण दिला तर तो त्यांच्यापुरता योग्य आहे. पण नंतर मग त्यांना सिस्टीम मध्ये येऊनच शिकला पाहिजे. एक 25 वर्ष क्लासिकल डान्स साठी तुम्हाला द्यायलाच पाहिजे जर तुम्हाला ऍज अ करिअर म्हणून डान्स घ्यायचा असेल कमीत कमी 25 असं म्हणायला पाहिजे. अगदी बरोबर. तुझा ड्रीम प्रोजेक्ट असा काही आहे का आणि त्याबद्दल असल्यास काही ऐकायला आवडेल. माझी ना लहानपणापासून ड्रीम्स खूप बदलत गेली सारखी म्हणजे मी म्हणलं तसं सगळ्यात पहिल्यांदा ना मला एअर होस्टेस व्हायचं होतं. माझी आजी मला म्हणाली काही लोकांची उष्टी खरकटी काढायची गरज नाही अजिबात एअर होस्टेस व्हायचं नाही बहुत काम करना पडता है क्यों करना है बाकी लोगों का कुछ क्या बोलते है खाने के बाद का सब सामान क्यों आप लेके जाओगे तो एअर होस्टेस कॅन्सल हो गया. फिर मला असं वाटलं की आपण मग आता काय करायचं मग डान्स हा एक कायम एक डोक्यामध्ये डान्स हा सब्जेक्ट होताच. मग मध्येच मी ना रायफल शूटिंग एनसीसी मध्ये होते मी आरडी कॅम्पला दिल्लीला माझं सिलेक्शन झालं होतं महाराष्ट्रातून आणि मी रायफल शूटिंग करायचं आणि मी गोल्ड मेडलिस्ट आहे रायफल शूटिंग साठी. सो मला आर्मी मध्ये जायचं होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं दुसरं ड्रीम होत की मला आर्मी मध्ये जायचं होतं आणि माझ्या म्हणजे माझ्या पिस्तूलची जी रेंज होती तर ती खूप परफेक्ट होती. म्हणजे मला असे लोक म्हणायचे की नाही तू हे ऍज अ करिअर म्हणून घे हे तुला असं काही नाही आता इतर कोणी जास्ती मुली ह्याच्यामध्ये नाहीये तू अंजली भागवतकडे मुंबईला जा आणि शिक. तर मी तिच्याकडे गेले पण होते की मला याच्यामध्ये करिअर करायचंय आणि काय काय करायला लागेल. सो मी 3 महिने तिच्याकडे जाऊन ट्रेनिंग सुद्धा घेतलं.
पण नंतर हे लक्षात आलं की ह्याला लिमिटेशन्स आहेत, मी दरवेळेला मुंबईला मला कोण घेऊन जाणार, मग तिथे काय करणार, आणि मग नंतर मग आपण एवढं करून रायफल शूटिंगच करणार आहोत का आर्मीमध्ये जाणार आहोत, मग कन्फ्युजन झालं परत तिथे, मग ते परत सुटलं. आणि मग डान्स एके डान्स हा सब्जेक्ट सुरू झाला डोक्यामध्ये, मग मला उत्तम डान्सर बनायचं होतं, मग माझ्या मते मी उत्तम डान्सर आता बनलेली आहे, मला जसं पाहिजे होतं तसं तसा डान्स मी करू शकते, कदाचित हा ओव्हर कॉन्फिडन्स असेल पण मला वाटतं की मला पाहिजे जे माझ्या डोळ्यासमोर मी बनायला पाहिजे होते तसं मी बनली आहे. ते झाल्यानंतर मला असं वाटलं की आपण हे डान्स वगैरे तर चालू राहील पण आपण मस्त छान मुलांचं संगोपन करूयात छानपैकी, आता आपण डान्स नकोच करूया, मग मुलं सगळ्या मुलांना कसं छान शिकवायचं, म्हणजे त्यांची ट्युशन्स घ्यायच्या असं मी करायचे. पण नंतर परत 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 माझ्या डोक्यामध्ये डान्सचं भूत हे चालूच होतं की असं वाटायचं नाही आपण मी ऑफ ट्रॅक जायचे परत यायचे, ऑफ ट्रॅक जायचे परत यायचे. सो आत्ताच्या आता डान्स करिअर बनल्यानंतर मला असं वाटलं की आपण खूप साऱ्या डान्सर्सना एकत्र करून आपण असं काहीतरी प्रोजेक्ट करायला पाहिजे वेगवेगळ्या डान्स स्टाईल्सचं. पण ऑलरेडी पुण्यामध्ये इतके मोठे मोठे डान्सर्स आहेत की त्यांनी अशा प्रकारची प्रोजेक्ट्स ही केलेली आहेत, त्यामुळे आता ते माझं ड्रीम प्रोजेक्ट कट झालेलं आहे माझ्या डोळ्यासमोर. आता माझा एम असा आहे ज्योती आणि कौमुदी की आता मी आपण जर्मनीला मी आता या मुलींना घेऊन गेले होते आणि तिथे खरोखर अगदी मनापासून सांगते की कथक काय आहे लोकांना, खरं कथक काय आहे लोकांना माहिती नाहीये. मग ज्या ठिकाणी चांगले लोक आहेत शिकण्यासाठी ज्यांना हौस आहे शिकायची पण तिथे योग्य टीचर मिळत नाहीये असं जर तुम्हाला दिसतंय, आणि जिथे आपण नाहीये तिथे जाऊन काहीतरी काम करण्यामध्ये जास्ती काय म्हणतात त्याला ते योग्य आहे जास्ती, की ज्यांना माहिती नाही आहेत गोष्टी पण ते इंटरेस्टेड आहेत, तर त्यांच्याकडे जाऊन आपण काही करू शकलो तर आपण ते जरूर करूया असं माझ्या डोळ्यासमोर आहे. म्हणजे आता मला युरोपमध्ये कथकचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे, माझं पुढचं एम आहे आणि जे मी धरून ठेवणार आहे आता माझं एम बदलणार नाहीये, कारण मला तो मार्ग मिळालेला आहे की काय करायचं आहे ह्याचा आणि त्याच्यासाठी मी खूप प्रयत्नशील राहणार आहे. त्यामुळे भारताबाहेर जाऊन मला माझ्या कलेचा प्रचार करायचा आहे आणि तो मी करत राहीन असं मला वाटतं. तुझे ड्रीम पूर्ण होवो आणि त्यासाठी तुझ्या शिष्या कायम तुझ्या बरोबर आहेत, तर मला तुला एक सरप्राईज द्यायचं तेजस्विनी. तेजस्विनी ताई मला तुला एक सरप्राईज द्यायचंय, तर बघ बरं हे सरप्राईज काय असेल, काय असेल ओळख बरं. सरप्राईज बरं काम आपण आपण वेळ नको काढूया, आपण सरप्राईज काय ते तुला दिसेलच. ओ ओ अच्छा, एक एक लोक जॉईन होत आहेत तेव्हा दिसत. ओ नमस्कार ताई. नमस्कार मस्त. नमस्ते ज्योती. नमस्ते नमस्ते, थँक्यू फॉर जॉईनिंग. नमस्ते ताई. ऐश्वर्या, भक्ती, अरे वा सर्वरी नमस्कार. तिन्ही नमस्कार झालेले आहेत का? मस्त, खूप छान सरप्राईज आहे. ज्योती तू येणार तुझ्या विद्यार्थिनी एवढ्याच ना तुझ्या बरोबर. हो म्हणजे काय ते काय अविभाज्य भाग येतो माझ्या शरीराचा आणि मनाचा सर्व. थँक्यू थँक्यू. इथे येतील असं वाटलं नव्हतं. ऐश्वर्या, भक्ती, शर्वरी, आपको कुछ तेजस्विनी ताई से पूछना हो तो प्लीज पूछिए. येस थँक यू सो मच. आम्हाला नक्कीच आवडेल. विचारू तेजताई? विचारा ना विचारा. तो ललित कला केंद्र इथे तू नृत्य हा विषय घेऊन बी ए आणि एम ए केलंस, सो त्यावेळेच तुझं रियाजाचं शेड्यूल काय होतं आणि पॅटर्न कसा असायचा? ओके. सकाळी 7 वाजता ताईंकडे यायचं, 7 वाजता इथे शांभवीताई, शिल्पाताई, मंजिरीताई
अशा सगळ्या सिनियर स्टुडंट्सची सकाळी ताई रियाज घ्यायच्या आणि त्या स्वतः करायच्या. मला कधी आठवत नाहीत की ताई बसल्यात आणि आम्ही रियाज करतोय असं कधी झालं नाही. आम्ही एकत्र त्या एकत्र रियाज करायच्या आणि मी आणि माधुरी आम्ही दोघी जणी 7 वाजता घुंगरू बांधून तयार व्हायचं राहिलेलो असायचो. 7 नंतर आम्ही आलो घरी, घरीच क्लास असायचा रियाज सकाळी. 7 नंतर आम्ही आलो तर आम्हाला अलाउड नव्हतं, आम्हाला थांबायला लागायचं बाजूला की आज उशीर झाला, आज काही तुम्ही डान्स करायचा नाही. पण आम्ही बघत राहायचो इकडे. मग असं एकदा दोनदा झालं, कळलं की आता आपल्याला हे काही झेपणार नाही, आपल्याला शिक्षा होतीये ही, तर ते आपल्याला लवकर उठून 7 वाजता इथे यायलाच पाहिजे काही करून. त्यामुळे 7 ते 10:30 पर्यंत रियाज करायचो इथे. आणि रियाजाचा पॅटर्न म्हणजे आपण आता जसं करतो लई हस्तक, हे कधी चुकलं नाहीच. लई हस्तक झाल्यानंतर मग त्यांना ज्या मुली वासरसला होत्या त्यांच्यामधल्या, किंवा ज्या मुली अलंकारला होत्या, म्हणजे ते शिल्पाताई असू देत किंवा अर्चनाताई होती तेव्हा, तर या सगळ्या मुली जेव्हा अलंकारला होत्या तर तेव्हाचे मग काही ताल असतील किंवा अभिनयाचे काही प्रकार असतील तर ते आम्ही शिकत राहायचो. म्हणजे असं आमची ठराविक बॅच नव्हती. आम्हाला त्यांनी सांगितलं होतं स्पेशली मला आणि माधुरीला की तुम्हाला करिअर करायचं आणि तुम्ही थोडं उशीर आलात, 10वी नंतर ताईंकडे यायला लागल्यामुळे आम्ही सगळ्या बॅचेस बरोबर करायचं असं ठरलं होतं. फर्स्ट इयर पासून लास्ट इयरच्या बॅचेस पर्यंत मी सगळ्या बॅचेस बरोबर नाचायचे आणि त्यामुळे मला त्याचा खूप फायदा झाला. लहान छोट्या छोट्या गोष्टी मला लहान मुलींना ताई शिकवताना लहान मुलींच्या सारखं पण कळायला लागलं आणि नंतर मग एक गोष्ट कशी काय म्हणतात फॉलो करायची आणि ती ऍब्झॉर्ब करायची आणि प्रेझेंट करायची असं मला बऱ्याच गोष्टी ताईंनी असं काही उभं राहून नाही शिकवल्यात. बऱ्याच गोष्टी मी माझ्या शिकून मग करेक्शन्स करून घेतलीत ताईंकडनं. पण माझा 10:30-11 पर्यंत रियाज झाल्यानंतर मी इथेच डबा खायचे, कपडे बदलायचे. ऍक्च्युली आमचे 2-2 कुर्ते भरायचे घामानी, 2 कुर्ते बदलायला लागायचे आम्हाला आणि मग तिसरा कुर्ता घालून मग मी युनिव्हर्सिटीमध्ये जायचे. 1 ते 4 आम्ही लेक्चर्स असायची. 4 वाजता डिरेक्टली साने डेअरीमध्ये जायचं. साने डेअरीमध्ये 1/2 लिटर दूध प्यायचं, असं कच्चं दूध पिशवी फोडून दूध प्यायचं आणि मग तेव्हा 4 ते 8 क्लास असायचं. मग दूध पिऊन पटकन क्लासमध्ये जायचं, 4 ते 8 रियाज करायचा परत आणि मग तिथून घरी जायचं. सो आमचा साधारणतः 7-7.5 तास रोज रियाज होता 7 वर्ष. ताई पुढचा प्रश्न असा आहे की सध्याला लॉकडाऊन मध्ये सगळेच स्टेज परफॉर्मन्सेस बंद आहेत आणि त्याच्यामुळे सगळा डान्सर्सचा कल हा ऑनलाईन परफॉर्मन्स कडे वळलाय आणि जास्ती करून आता सगळं ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वर होत आहे, तर ऑनलाईन परफॉर्मन्सेस बद्दल तुझं काय मत आहे? आताची काळानुरूप ऍडजस्टमेंट म्हणून ऑनलाईन परफॉर्मन्स इज ओके. कारण का की प्रत्येकाच आर्टिस्ट हा कायम परफॉर्मन्स साठीच भुकेला असतो ना, की सतत तुम्हाला परफॉर्म करायला आवडतं. जे काही आपण शिकलोय ते सतत कोणाला तरी दाखवायला आवडतं, राईट? किंवा आपण काय काय जे क्रिएट केलंय ते कोणाला तरी सतत आपण दाखवत असतो, तर हीच आपल्या मनाची ऊर्जा आपण जी असतो आहे शरीराची मनाची ती बाहेर टाकत असतो. तर आत्ताच्या या जो टाइम पिरियड चालू आहे त्याच्यासाठी ऑनलाईन गोष्टी या ओके आहेत परफॉर्मन्स, पण त्या ऑनलाईन परफॉर्मन्सला ते ग्रँड्युअर नाहीये ना. म्हणजे लाईव्ह म्युझिशियन्स नाहीयेत किंवा स्टेज नाहीये, लाईट्स नाहीये, जसं आपल्याला आता साऊंड सिस्टीम चांगली नाहीये, लॅग आहे, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे आता मी असं म्हणते हा जरा चालसे चलो हो रहा है ना कुछ ना कुछ, अच्छा कर लेते हैं, कोई ना कोई पूछ रहा है ना की करोगे क्या, चलो कर लेते. पण हे टेम्पररी आहे, मला त्यामध्ये विशेष काही स्वारस्य वाटत नाही. असला पाहिजे स्टेजवरच, असला पाहिजे परफॉर्मन्स. काम चाललं आहे आता थोडक्यात ऑनलाईन परफॉर्मन्स चाललंय आणि ऑडियन्स कुठे, ऑडियन्स पाहिजे ना आपल्याला सतत समोर, ज्यांच्याकडून आपल्याला ऊर्जा मिळते तोच, तेच जर समोर नाही एखाद 2 वेळेला ठीक आहे करणं असं, पण सारखं नाही. ओके, तर पुढचा प्रश्न एकदमच सोपा आहे. डान्स हा शब्द ऐकल्यानंतर तुझ्या मनात येणारे पहिले 3 शब्द कुठले? पहिले 3 शब्द, शब्द का अक्षर? शब्द मनीषा ताई साठी. क्या बात है. आणि 3 अक्षर विचारली असतीस तर म नी आणि शा. बहुत खूप, मस्त मस्त.
ओके सो नेक्स्ट की तू 2 वर्षांपूर्वी एका अभंग स्पर्धेसाठी अभंग नरोहरी हरी हरिनारायण या अभंगावर नृत्य संरचना केली होतीस. सो ती खूपच वेगळी झाली आणि खूप लोकांना ती खूपच आवडली, खूप अप्रिशिएट करण्यात आलं. तर त्या मागचा तुझा विचार काय होता, कोरिओग्राफी मागचा? काही विचार नव्हता, सांगते. मी मगाशी सांगितलं असं की बऱ्याच गोष्टींना मला येऊन गेल्या. आता ह्या तुम्ही सगळे ह्याला साक्षीदार आहात, तुम्हाला आठवत आहे ना की मी आतमध्ये वेगळंच काहीतरी करत होते, म्हणजे वेगळी माझी कोरिओग्राफी चालू होती. मी आणि अजून एक भरतनाट्यम डान्सर, आम्ही दोघी जणी आतमध्ये एका प्रोग्रॅमची तयारी करत होतो आणि ते गाणं जे होतं ते अभंग स्पर्धेसाठी होतं. पण तो अभंग, बऱ्याच अभंगांमधून तो अभंग आम्ही चूज केला, छान आहे असं आम्हाला तेव्हा वाटलं. पण जेव्हा प्रत्यक्ष कोरिओग्राफ करायला घेतलं, मुलींना म्हणलं तुम्ही बसवायला लागा आणि मी आलेच. मग पहिला काही पार्ट मुलींनी बसवल्यानंतर मग त्या दंगा ऐकू आला मला आतमध्ये त्यांचा, की काहीतरी झालेलं आहे बहुतेक यांचं बसून. मग दोघी जणी मला सांगायला आल्या की ताई आम्हाला आता येत नाहीये बसवता, तेच व्हायला लागलंय. आणि मग आम्ही आल्यानंतर म्हणलं अगं असं कसं करून चालू, आपल्या 3 दिवसात हे कम्प्लीट करायचंय, आपल्याला 5व्या दिवशी आपली स्पर्धा आहे, त्यामुळे वाटेल ते झालं तरी आता हे करायलाच पाहिजे. म्हणून तो एक गोष्ट ती बघितली की मग किती वेळा ते नरोहरी आहे आणि काय. आणि जे बसवायला लागलो तर ते बसतच गेलं की नाही, तुम्हाला माहितीये आपल्या ऍक्च्युली आपल्या सगळ्या कोरिओग्राफीच्या बाबतीत असंच आहे की ते बनतच जातं आपोआप त्याचं डिझाईन. त्याच्यासाठी मी आधीपासून ना कधीच प्रिपेअर नसते, मी कोरिओग्राफी आयत्या वेळेसच जाऊन करू शकते. मी आधीपासून कुठलंही डिझाईन मनामध्ये तयार करून जाऊ शकत नाही. कदाचित हा माझा ड्रॉबॅक पण असू शकेल की जर मी आधी सगळ्या कोरिओग्राफीच्या रचना फॉर्मेशन्स असं जर करून गेले ना, प्रिपेअर होऊन गेले, तर कदाचित अजून चांगलं बनेल. आता मी तसा प्रयत्न करीन. पण ह्याची प्रोसेस म्हणून तुम्ही जर तुझं विचारत असशील ना की कसं झालं हे, कसं काय सुचलं, तर त्या अभंगामध्येच इतकी भक्तिमयता आहे, इतका भक्तिभाव आहे, इतकं परिपूर्ण आहे ते भक्ती रसानी युक्त असं आपण म्हणू शकतो त्याला, की त्याच्यामध्ये वेगळं काही करायची गरजच निर्माण होत नाही. खरंच सांगते, त्यात आपोआप ऍक्शन्स आणि त्यातल्या फॉर्मेशन्स मध्ये ती आपण फुगडी जी घालतो त्याच्यामध्ये, तर ते वैष्णव लोकांचं अतिशय काय म्हणतात त्याला साईन ऍक्शन आहे त्यांची, ते असं आपण म्हणूया. आणि मग त्याचा वापर मात्र माझ्या डोक्यामध्ये कुठेतरी करायचं होतं की ते फुगड्या घालतात सगळे वैष्णवजन असतात ते, तर ते आपण कुठेतरी इम्प्लिमेंट करूया असं तेवढं फक्त माझ्या डोक्यामध्ये कुठेतरी ते होतं अभंग जेव्हा बसवायला सुरू केला तेव्हा. पण अदरवाईज एकनेक कडवं ते आपण आपलं आपलं होत गेलं आणि त्याला कॉस्ट्युमनी फार मजा आली. म्हणजे पांढऱ्या साड्या आणि जे काय म्हणतात त्याला खणाचे ब्लाऊज, तो कॉस्ट्युम मात्र मी डोकं ठिकाणा ठेवून डिझाईन केला. ऍक्च्युली साडी अरुंधती म्हणून माझी एक अजून स्टुडंट आहे, तर तिच्या डोक्यामध्ये पांढऱ्या साड्यांची कल्पना पहिल्यांदा आली होती आणि मग ती आम्ही जरा मॉडिफाय करून खणाचे ब्लाऊज वगैरे असं करून ती चांगली पुढे डेव्हलप केली. आणि ते खरं सांगायचं तर ते अभंग करता करता आम्ही सगळेजण खरंच हरकून जातो त्याच्यामध्ये. आपोआप तो भक्तिभाव काही न करता चेहऱ्यावर येतो कारण त्याच्यासाठी वेगळं काही करायला लागत नाही, आपल्या सगळ्यांच्या मनात तो इथे आहेच म्हणून. तेजस्विनी, अभंग का भी एक क्लिप शेअर करेंगे प्लीज? हाँ जरूर, क्यों नहीं, ये तो मेरी बहुत प्यारी और मुझे अच्छी लगने वाली रचना है, जरूर करेंगे. बहुत ही खूब, देखते हैं. चलिए. हरि हरि नारायण हरि नारायण हरि नारायण हरि 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 नारायण हरि नारायण हरि नारायण जयपुर मालिक जा महिमे से आले
तेज रवि शशि पहाले धन्य वैष्णव तेज रवि शशि पहाले सनक सनंदन मुनि जन वंदन हरि नारायण हरि नारायण हरि नारायण बहुत खूब तेजस्विनी थैंक यू सो मच थैंक यू सो मच थैंक यू भक्ति कुछ पूछना है आपको ताई शेवटचा प्रश्न असं म्हणू आम्ही आता इतके वर्ष तू ताईं बरोबर परफॉर्म करत आलीयस किंवा ताईं बरोबर स्टेज शेअर करतेस पण आता तू आणि सर्वेश्वरी जेव्हा एकत्र परफॉर्म करता ड्युएट्स करता किंवा ग्रुपमध्ये एकत्र परफॉर्म करता तेव्हा तुझी काय भावना असते तेव्हा तुझ्या मनात काय चालू असत मला ना जेव्हा मी अगदी प्रेग्नंट होते ना तर तेव्हा मला असाच एक इंटरव्ह्यू होता आमचा सगळ्यांचा मी शांभविते आणि मनीषते असा इंटरव्ह्यू घेतला होता कोणी मला आठवत नाही आता पण तेव्हा त्यांनी मला विचारलं होतं की तुला मुलगी हवी आहे का मुलगा मी म्हटलं आता जे काही झालंय ते झालेलं आहे पोटामध्ये तयार आहे त्याच्यामुळे आता हा प्रश्न विचारण्यात काही पॉइंट नाहीये पण मुलगी झाली तर नक्कीच आवडेल आणि आता आता जेव्हा मी बघते ना तिला स्टेजवर परफॉर्म करताना तर शी इज अ गॉड गिफ्टेड चाइल्ड असं म्हणायला पाहिजे खरंच म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे ती माझी मुलगी आहे म्हणून मी कौतुक करत नाहीये तिचं कारण ती जेवढी मी कायम हे लक्षात ठेवते की माझ्या तुम्ही जशा मुली आहात तशीच ती माझी मुलगी आहे जशी ती माझ्या पोटची असेल तरी तुम्ही आणि ती ही मी सारख्याच लेवलवरती कायम तिचा विचार करते पण एक कुठेतरी तो आई म्हणून एक वेगळा आस्पेक्ट हा असतोच कायम कारण ते आपल्या पोटचं मूल असतं म्हणून तर मी तिला जेव्हा परफॉर्म करताना बेसिकली नृत्यधारा हा जो आमचा आता सगळ्याचा आमच्या थ्री जनरेशनचा प्रोग्राम होता तेव्हा ती मुलगी 10वीत होती आणि आम्हाला कळेना की तिचं परीक्षा होईपर्यंत कसं थांबायचं आपले परफॉर्मन्स तर आहेतच लगेच सुरू आता काय करायचं तिला शिकवायचं कसं आणि जरा आम्ही म्हणायचो की म्युझिक नको लावायला कारण ही डिस्टर्ब होईल अभ्यास करत असेल म्हणून पण खरोखर 10वीची परीक्षा दिल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून ती मुलगी शिकायला लागली आणि तिने चारही आयटम्स 4 दिवसात कम्प्लीट केले शिकून आणि तेव्हा आम्हाला तिची कपॅसिटी कळली तिचा स्वभाव आणि तिचा नृत्य यामध्ये खूप तफावत आहे की ती खूप शांत इंट्रोवर्ट आहे पण जेव्हा ती स्टेजवर जाते तेव्हा तिची पूर्णपणे पर्सनॅलिटी बदललेली असते ते बघून मला खूप आनंद झाला आणि जेव्हा आम्ही स्पेशली गणेश वंदना करतो ना नृत्यधारामधली तेव्हा तिचा आणि माझा एक छोटा डुएट पीस आहे आणि तेव्हा असं मी समोरासमोर बघते तर मला असं वाटतं अरे खरंच ही माझी झेरॉक्स कॉपी आहे म्हणजे असं मला वाटतं की मीच मला बघतीये सो हा आनंद मी शब्दामधून सांगू नाही शकणार की आता नंतर ती डान्स करो न करो हे तिच्या हातात आहे आम्ही तिला कधीही फोर्स केलेला नाही की तू डान्स करच म्हणून तिला मुभा दिलेली आम्ही की तुला जे काही करायचं असेल ते कर म्हणून पण तो डान्स तिच्या आतमध्ये आहे ना जेनेटिक मध्ये आहे तिच्या तो काही कुठे जाणार नाही तिला आत्याकडनं काही वेगळ्या गोष्टी मिळाल्या असतील मनीषाताईंकडनं काही आल्या असतील माझ्याकडून काही आल्या असतील पण त्याचा योग्य प्रकारे ती वापर करून ती स्टेजवरती जेव्हा करते तेव्हा मला खूप आनंद होतो अतिशय आनंद होतो मनापासून कारण मला मी म्हटलं तसं की माझी झेरॉक्स आहे समोर असं मला वाटतं फॉर्च्युनेटली आमची उंची पण सेम आहे कारण म्हणून नृत्यधारा ही बहुत ही
बढ़िया सा ट्रीट था हम सबके लिए, मनीषा दीदी का ये बहुत ही प्यारा सा थॉट था, थ्री जनरेशंस ऑफ द फैमिली परफॉर्मिंग टुगेदर, इट वाज सिंपली ऑसम। यस, हमारे लिए भी ज्योति कैसे है कि हम चारों लोग जब इकट्ठा करते थे ना तो इतना क्या बोलते कोऑर्डिनेशन रहता था मन का कि हमने किसी को एक दूसरे को ऐसे बोलना नहीं पड़ता था कि आप आगे खड़े रहो, आप पीछे खड़े रहो, आप ऐसे करो वैसे करो, वो अपने आप हो जाता था ऐसे। अरे आणि बऱ्याचदा शांभवी आणि मी सुद्धा बऱ्याचदा ऍक्शन्स पण सेम करायचो, इन द सेन्स आपण ह्याला ही ऍक्शन करूया असं करून। सो ते कुठेतरी एकत्र राहिल्यामुळे किंवा एकत्र शिकल्यामुळे, जसं मनीषाताईंचे संस्कार माझ्यावरती झाले तसे शांभवीताईचे पण संस्कार माझ्यावरती झालेले असल्यामुळे ते कुठेतरी काय त्याचं काय म्हणतात त्याला घट्ट, ते घट्ट रोवलं गेलंय सगळी मुळं एकत्र, त्यामुळे तो पण एक इम्पॅक्ट त्या नृत्यधारामध्ये आलाय असं झालंय। बहुत खूब, बहुत खूब। कुछ और पूछना है भक्ति, शर्वरी, ऐश्वर्या? ओके ओके तेजस्विनी, थैंक यू सो मच, बहुत यस थैंक यू सो मच। एक्चुअली या तिघींना तू बोलवलं इकडे ज्योती तर ते मला फारच छान वाटलं। ऍक्च्युली आम्ही आता भेटत नाही आहोत लॉकडाऊन मध्ये, आता मला असं झालंय की कब हमारा क्लास शुरू हो जाएगा। हम तो आर देख रहे कि एक दूसरे को मिलने के लिए भी और रियाज करने के लिए भी, तो जल्द से जल्द ईश्वर से प्रार्थना करते कि ये सब जल्दी शुरू हो जाए। बिल्कुल, और प्रैक्टिस रियाज जैसे हम पहले करते थे वैसे हो जाए, ज्योति आपका भी रियाज अच्छी तरीके से शुरू हो जाए, फिर से क्लासेस शुरू हो जाए। हाँ जी बिल्कुल, बहुत ईगर हूँ क्लास में आने के लिए। या शुभेच्छा आहेतच, आणि आजच्या इंटरव्ह्यू मधून आपल्याला खूप छान विचार कळले कथक प्रती आणि सर्व ट्रेंड आता जे काही चालू आहेत त्याप्रती, त्याबद्दल तुझे खरोखर मनपूर्वक आभार। आणि जाता जाता दोन ओळे तुझ्यासाठी केल्या आहेत त्या वाचते। विद्युल्लता चमके जणू नृत्याच्या नभांगणी, विद्युल्लता चमके जणू नृत्यांच्या नभांगणी, तशी ही तेजस्विनी पदन्यासा हा ऋत तो मनी, जिंकून घेई नृत्यानेही सौदामिनी, जिंकून घेई नृत्यानेही सौदामिनी। तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी बहुत खूप, बहुत खूप। थँक्यू, थँक्यू कौमुदी, खास तुझा तो एक मास्टर स्ट्रोक होता तुझा आत्ताचा कविता, म्हणजे कायमच तू कौतुक करतेस माझं मला माहिती आहे। थँक्यू सो मच, थँक्यू, थँक्यू, थँक यू कौमुदी, भक्ती, ऐश्वर्या, शर्वरी, थँक्यू सो मच, थँक्यू, थँक्यू सो मच।